विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपलं राज्यशास्त्राचं पाचवं प्रकरण भारत व अन्य देश याचा अभ्यास करणार आहोत. पहा, आपलं चौथं प्रकरण होतं या सत्रातलं पहिलं संयुक्त राष्ट्रे. आणि या संयुक्त राष्ट्र या प्रकरणामध्ये आपण अभ्यासलं की भारताने आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या मार्फत ज्या ज्या वेळी ज्या ज्या प्रकारचे प्रयत्न केले गेले आहेत त्या सगळ्या प्रयत्नांमध्ये आपला स्वयंस्फूर्त असा सहभाग नोंदवलेला आहे. म्हणजे शांतता रक्षणाच्या कामी भारताची भूमिका नेहमीच काय राहिलेली आहे आजपर्यंत, या संदर्भात आपण माहिती पाहिली. म्हणजे एकूणच जगात शांतता असावी, प्रत्येक देशाला सुरक्षित वातावरणामध्ये विकास साधता यावा, या दृष्टिकोनातून भारताने नेहमीच प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. आज आपल्याला बघायचं आहे भारताचे जगातल्या इतर देशांसोबत कशा प्रकारचे संबंध आहेत. मग हे संबंध अगदी त्याचे सख्खे शेजारी असणारे देश जे आहेत त्यांच्याशी कसे आहेत, आणि दूरवर असणारे सातारा समुद्राच्या पलीकडे असणारे इतर खंडांमध्ये असणारे जे देश आहेत त्यांच्यासोबतचे साधारणपणे संबंध कसे आहेत, ते कशा पद्धतीने भारताने निर्माण केलेले आहेत, ते कसे वाढवतोय, या संदर्भामध्ये आपल्याला माहिती पाहिजे सविस्तर या प्रकरणामध्ये. पहा, भारताच्या स्थानाचा जर विचार केला तर भारत हा आशिया खंडातला देश आहे हे तुम्हाला माहिती आहे. आशिया खंडाच्या दक्षिणेकडे साधारणपणे असणारा हा देश दक्षिण आशिया खंडातला एक मोठा देश म्हणून जग भारताकडे पाहतो. आकाराने म्हणजे क्षेत्रफळाने पण मोठा आहे आणि दक्षिण आशिया खंडातला लोकसंख्येच्या दृष्टीनं सुद्धा सगळ्यात मोठा असलेला हा देश आपला भारत. आणि आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या विकासाच्या क्षेत्राचा विचार केला तर दक्षिण आशिया खंडातल्या 10-12 देशापैकी सगळ्यात जास्त आर्थिक विकास झालेला, सगळ्यात जास्त विज्ञान आणि तंत्रज्ञानात्मक विकास झालेला एक देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं, भारताची ओळख आहे. म्हणजे एकूण दक्षिण आशिया खंडातला एक महत्त्वपूर्ण असा देश म्हणून जग आणि दक्षिण आशिया खंडातले इतर छोटे छोटे आपले शेजारी असणारे देश भारताकडे पाहताना दिसतात. मग आशिया खंडात एकूण 48 देश आहेत, त्यापैकी अगदी सख्य शेजारी असणारे देश कोणकोणते आहेत, त्यात म्हणजे सख्य शेजारी याचा अर्थ ज्या देशांच्या सीमा भारताच्या सीमेला लागून आहेत असे देश त्याला आपण सख्य शेजारी म्हणतो. जसं आपल्या गल्लीमध्ये अनेक घरं असतात पण आपले सख्य शेजारी कोण असतात, अगदी डाव्या बाजूला आणि अगदी उजव्या बाजूला ज्यांचं कंपाऊंड वॉल आणि आपलं कंपाऊंड वॉल जवळजवळ आहे ते काय असतात, आपले सख्य शेजारी असतात. अगदीच आपल्या पुढं असणारे आणि अगदीच आपल्या माग असणारे हे पण काय असतात, सख्य शेजारी असतात ना. अगदी त्याच पद्धतीनं ज्यांच्या सीमा आमच्या देशाच्या सीमेला अगदी जवळच्या आहेत, सीमा ज्या शेअर करतो आम्ही, ते देश कसे असतात, सख्य शेजारी. मग त्यामध्ये आहे नेपाळ, अगदी शेजारी असणारे देश बघतोय आपण, कारण आपण आज मुद्दाच बघणार आहोत भारत आणि शेजारी राष्ट्रे. नेपाळ आहे, भूतान आहे, चीन आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, ब्रह्मदेश आहे ज्यालाच म्यानमार असंही संबोधलं जातं, मालदीव आहे. म्हणजे साधारणपणे नेपाळ, भूतान, चीन, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश, मालदीव 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 अशा साधारण 9 देशांच्या सीमा या आमच्या देशाला लागून आहेत. अशी 9 राष्ट्र जगातली
ही भारताची सख्खी शेजारी असणारी अशी राष्ट्र आहेत. संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा असा प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. दोन गुणांसाठी भारताच्या शेजारील राष्ट्रे आणि आपल्याला 9 पैकी किमान 4 अचूक लिहावी लागतात तर त्याचे 2 गुण मिळतात. ठीक आहे, आता आपल्याला याच्यावरती जर असा प्रश्न विचारला गेला संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा तर लिहिता येईल. ठीक आहे, तर पुढे बघूया आपण. या शेजाऱ्याशी भारताचे जे संबंध आहेत ते प्रत्येकाशी सारखे नाही आहेत, जसं आपलं असतं. पुढचे मागचे आजूचे बाजूचे सगळ्याशी संबंध सारखेच असतात का? चांगले करण्याचा आपण प्रयत्न करतो, चांगले ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, पण काही आपल्या खूप जवळचे असतात कुठले शेजारी आणि कुठले शेजारी तेवढे जवळचे नसतात. बरोबर आहे, आपलं सुख दुःख आपण ज्याच्यासोबत शेअर करू शकतो ते आपले सख्खे शेजारी असतात. बरोबर आहे, चांगले शेजारी असतात आपले, त्यांच्याशी आपले संबंध चांगले असतात आणि ते चांगले ठेवण्याचा आपला कसोशीने प्रयत्न असतो. बरोबर आहे, तसा भारताचे सुद्धा एवढे सगळे शेजारी आहेत. भारताने सततच प्रयत्न केलेला आहे प्रत्येक जगातल्या राष्ट्राशी आपले संबंध चांगले प्रस्थापित करण्याचा, पण कधी कधी आपण कितीही संबंध इतरांसोबत चांगले करण्याचा प्रयत्न केला तरी पण हे संबंध समोरचं राष्ट्र किती टिकवण्याचा, चांगले ठेवण्याचा, चांगले निर्माण करण्याचा प्रयत्न करतं त्याच्यावरही अवलंबून असतं की संबंध चांगलेच होतील का, असलेले टिकतील का आणि ते तसेच वाढत जातील का. ठीक आहे, तर यापैकी कोणत्या राष्ट्रासोबत आपले संबंध कसे कसे राहिलेले आहेत, त्याचं स्वरूप कसं बदलत राहिलेलं आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. भारताचं परराष्ट्र धोरणच आहे इतरांच्या स्वातंत्र्याचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करणं. जगातलं प्रत्येक राष्ट्र, लहान असो मोठं असो, श्रीमंत असो गरीब असो, विकसित असो अविकसित असो, मागास असो प्रगत असो, प्रत्येक राष्ट्राचा दर्जा सारखाच असतो. हे आमचं परराष्ट्र धोरण आहे. त्याच्या दर्जाचा, त्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या सार्वभौमत्वाचा आदर करणं, अनादर न करणं हे आमचं परराष्ट्र धोरण आहे आणि त्यातून आम्ही कोणत्याही राष्ट्राचा एक चांगला मित्र म्हणून घेण्यासाठी पात्र. पण आपण बघूया की हे शेजारी राष्ट्रांशी आमचे संबंध आतापर्यंत कसे कसे राहिलेले आहेत, कसे बदलत गेलेले आहेत ते पण बघू. तर पहिल्यांदा आपण बघू भारत आणि पाकिस्तान. बघा, भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रातले जे संबंध आहेत ते पाकिस्तानच्या निर्मितीपासून थोडेसे वैशिष्ट्यपूर्ण असे राहिलेले आहेत. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला आणि त्याचवेळी भारतापासून जो भाग वेगळा झाला त्याचं नाव पाकिस्तान, पाकिस्तानची पण निर्मिती झाली, त्याचा पण जन्म झाला आणि तेव्हापासूनच अगदी निर्मितीपासूनच दुर्दैवाने भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधामध्ये दुरावा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. थोडंसं वितुष्ट आलेलं, किलमिश निर्माण झालेलं आम्हाला दिसून येतं. 3 प्रकारच्या मुद्द्यांवरती, 3 प्रकारच्या प्रश्नांवरती भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध वारंवार प्रभावित झालेले, बिघडलेले थोडक्यात आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जगाकडं पाहण्याचा भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्राच्या दृष्टिकोनातला फरक. आधी मुद्दा लिहू मग स्पष्टीकरण करू. जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातील फरक. दुसरा आहे जगतविख्यात अशी काश्मीर समस्या, कोणापासूनही लपून नाहीये काश्मीरची समस्या, काश्मीरचा प्रश्न. आणि तिसरे अण्वस्त्र विषयक संघर्ष, अण्वस्त्र विषयक संघर्ष. पहा, आत्ता मी म्हणाले की निर्मितीपासूनच संबंध बिघडत गेलेत. जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातील जो फरक आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये त्याच्यामुळे सुद्धा हा दुरावा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. पहा, तुम्ही अभ्यासलेले मागच्या सत्रामध्ये शीतयुद्ध
कोणत्या दोन राष्ट्रांमध्ये शीतयुद्ध सुरू होतं? साधारणपणे एक नाही दोन नाही 45 वर्ष हे चाललं, म्हणजे 1945 पासून जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं तेव्हापासून ते 1991 पर्यंत हे शीतयुद्ध सुरू होतं आणि हे रशिया आणि अमेरिका या दोन राष्ट्रांमध्ये होतं हे आपल्याला माहिती आहे। हे शीतयुद्ध सुरू असताना परत एकदा या दोन महासत्तांनी आपल्या स्वार्थापायी आपली बाजू मजबूत करावी बळकट करावी याच्यापायी जगाची दोन गटात विभागणी करायला सुरुवात केली। अर्थात गटबाजीच्या राजकारणामुळे तर पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालेलं होतं, म्हणजे अनेक कारणांपैकी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या एक कारण म्हणजे गटबाजीचं राजकारण होतं, बरोबर आहे। दोन गट निर्माण झाले आणि संघर्षाला सुरुवात झाली, पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं। परत एकदा दुसऱ्या महायुद्धानंतरही रशिया आणि अमेरिका या दोघांनी आपली बाजू बळकट करण्यासाठी जगातल्या अनेकानेक राष्ट्रांना आपल्या गटात खेचण्यासाठी म्हणून आपली शक्ती वाढवण्यासाठी म्हणून संख्याबळ वाढवण्यासाठी म्हणून अनेकानेक प्रकारचं आमिष दाखवून प्रलोभन दाखवून अनेक क्षेत्रात मदत करण्याचं सहाय्य करण्याचं प्रलोभन दाखवून लालूच दाखवून थोडक्यात आपल्या गटामध्ये खेचण्याचा प्रयत्न केला। मग जास्तीत जास्त कोणत्या राष्ट्रांना खेचण्याचा प्रयत्न केला? आशिया आणि आफ्रिका खंडातल्या ज्या राष्ट्रांचा विकास झालेला नाहीये, जी राष्ट्र अविकसित आहेत आणि त्यांना विकास करण्याची प्रगाढ इच्छा आहे अशा राष्ट्रांना आणि ज्या राष्ट्रांना स्वतःची सुरक्षा स्वबळावर करता येत नाही अशा राष्ट्रांना वेगवेगळ्या स्वरूपाची मग आर्थिक स्वरूपाची आणि लष्करी स्वरूपाची मदत देऊन आपल्या गटात खेचण्याचा या दोघांनी प्रयत्न केला। पाकिस्तान हा अमेरिका प्रणित गटामध्ये सहभागी झाला, भारत मात्र तटस्थ राहिला। आम्हाला दोघांचंच नाही जगभरातल्या सगळ्याच देशांसोबत चांगले संबंध ठेवून विकास साधायचा होता। ज्या क्षेत्रात ज्या राष्ट्राकडून आपल्याला मदत मिळू शकते आणि मदत घेणं गरजेचं आहे त्या राष्ट्राची जर मदत मिळवायची असेल अखंडपणे तर असं कोणत्याही एखाद्या गटात सहभागी होणं हे धोकादायक होतं हे भारताने भारताच्या नेतृत्वाने ओळखलेलं होतं आणि म्हणून आम्ही तटस्थतेचं धोरण अवलंबिलं। पण त्याचवेळी पाकिस्तान मात्र हा अमेरिकेच्या गटामध्ये सहभागी झाला, अनेक प्रकारचे करार मदार यानं अमेरिकेशी केली आणि त्याच्याकडून विविध क्षेत्रातली मदत पाकिस्तानने घेतली। म्हणजे जगाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे भारताचा आणि पाकिस्तानचा त्यात जो फरक आहे त्यातून सुद्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यातले जे संबंध आहेत त्यात जास्त दुरावा निर्माण झालेला ते संबंध प्रभावित झालेला वाईट अर्थाने आपल्याला दिसून येतं। दुसरे काश्मीरची समस्या अगदी सुरुवातीपासूनच निर्मितीपासूनच पाकिस्ताननी भारताच्या काश्मीरच्या भागावरती आक्रमण केलं, मग त्या काश्मीर प्रश्नावरूनच 47 मध्ये असेल पुढं 65 मध्ये असेल 71 मध्ये असेल ही युद्ध झाली भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आणि पुढे 99 मध्ये सुद्धा कारगिलच्या क्षेत्रामध्ये युद्ध झालेले भारत आणि पाकिस्तानमध्ये आणि या युद्धांमुळं भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध थोडेफार जेव्हा जेव्हा म्हणून चांगले करण्याचा प्रयत्न त्या त्यावेळच्या सरकारांनी केला या युद्ध प्रसंगांमुळं ते संबंध परत काय झाले अनेक काळासाठी बिघडत गेले। ही काश्मीरची समस्या अशा पद्धतीनं आजपर्यंत या दोन राष्ट्रांना एकत्र येऊ देत नाहीये, म्हणजे यांच्या जवळ एक निर्माण होऊ देत नाहीये, यांच्यातले जे संघर्षाचे क्षण आहेत त्याची तीव्रता परत परत वाढते या काश्मीरच्या समस्येमुळं आणि इथंच घुसखोरी सुद्धा पाकिस्तान करताना दिसतो भारतामध्ये दहशतवादी आतंकवादी वेळोवेळी भारतामध्ये पाठवताना दिसतोय आणि काश्मीरच्या समस्येमधूनच हा दहशतवादाचा प्रश्न पण पाकिस्तानने निर्माण केलेला आहे आणि त्याचा भारताला खूप मोठा फटका बसतो आहे, त्याचा खूप मोठा तोटा नुकसान भारत सहन करीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काश्मीरच्या समस्येतून निर्माण झालेली ही जी दहशतवादाची आतंकवादाची समस्या आहे पाकिस्तान प्रणित पाकिस्तानने निर्माण केलेली
त्याचं खूप मोठं संकट भारताच्या समोर आहे, त्यामुळे सुद्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध सुधारण्याचं नाव घेत नाहीयेत. पुढे अण्वस्त्र विषयक संघर्ष बघा. चीननी आपली अण्वस्त्र सज्जता दाखवली 60च्या दशकामध्ये आणि भारतालाही विचार करावा लागायला लागला की आपल्या शेजारी असणारा 1962 मध्ये ज्या चीननं आमच्यावरती आक्रमण केलं, आम्हाला युद्धप्रसंग करावा लागला चीन सोबत, ते राष्ट्र अगदी शेजारी असणारा राष्ट्र अण्वस्त्र सज्ज झालेलं आहे, तर आपल्यालाही अण्वस्त्र सज्ज झालं पाहिजे. आणि म्हणून तर पुढं 1974 मध्ये आम्ही अण्वस्त्र सज्ज झालो. चीन स्वतः अण्वस्त्र सज्ज होता आणि दुसरी गोष्ट तो पाकिस्तानला सुद्धा अण्वस्त्र सज्ज होण्यासाठी सर्वतोपरी मदत देऊ करत होता. आणि त्यामुळं भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्र अण्वस्त्र सज्ज झाली आणि या अण्वस्त्र सज्जतेतून सतत भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्षाचे प्रसंग क्षण उदयाला येताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे हा जो प्रश्न आहे, जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातला फरक असो, काश्मीरची समस्या असो, अण्वस्त्र विषयक संघर्ष असो, किंवा भारत आणि पाकिस्तान यांच्यातली जी क्रिक रेषा आहे दोन देशाच्या सीमा ठरवणारी, त्याच्या संदर्भातला वाद असो, हे वाद, हे प्रश्न, या समस्या, भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध दिवसेंदिवस बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरताना आपल्याला दिसतात. एकूणच काय, या सगळ्याचाच जर सार काढला तर भारताचा सख्खा शेजारी असणारा जो पाकिस्तान आहे त्याच्याशी भारताचे संबंध हे मैत्रीपूर्ण नाहीत असं आपल्याला म्हणता येईल. समजा जर चूक की बरोबर मध्ये पुढील विधान चूक की बरोबर याचं कारण स्पष्ट करा या प्रश्नाच्या अंतर्गत असं विधान आलं, भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध मैत्रीपूर्ण आहेत, तर त्याचं उत्तर असेल वरील विधान चूक आहे. आणि त्याचं जर आपल्याला स्पष्टीकरण करायचं असेल तर आपल्याला या तीन मुद्द्यांचा समावेश त्याच्यामध्ये करावा लागतो. हे तीन मुद्दे घ्यावे लागतात. का संबंध आमचे बिघडलेले आहेत, मैत्रीपूर्ण नाहीत, या तीन मुद्द्यांच्या प्रभावामुळे. ठीक आहे, आता पुढचं राष्ट्र आहे सख्ख शेजारी असणार चीन. चीन सोबत भारताचे संबंध कसे आहेत? सध्या आपण अनेकानेक दिवसापासून, अनेक महिन्यांपासून, मागच्या वर्षभरापासून, महिन्यापासून काय आपण बघतोय की भारत आणि चीन यांच्यातले संबंध खूपच बिघडलेले दिसतात. मग भारत आणि चीन यांच्यातले संबंध बिघडायला कोणती कारणं आहेत? दोन कारणं आपल्याला स्पष्टपणे घेता येईल, तशी अनेक अनेक कारणं आहेत, पण दोन महत्त्वपूर्ण अशी कारणं ज्या कारणामुळं, ज्या मुद्द्यामुळं भारत आणि चीन संबंध मैत्रीपूर्ण होऊ शकत नाहीयेत, याच्यावर सुद्धा विधान सहकारण स्पष्ट करायच्या अंतर्गत प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारत आणि चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत, याचंही उत्तर वरील विधान चूक आहे, भारत आणि चीन संबंध मैत्रीपूर्ण नाहीत. बरोबर आहे. बघा, दोन प्रश्न आहेत जे या दोन देशामधले संबंध प्रभावित करताना दिसतात. ते म्हणजे एक सीमा प्रश्न. जी राष्ट्र सख्खी शेजारी असतात त्यांच्यात सीमा प्रश्न असण्याची दाट शक्यता असते, असतोच असं नाही पण असू शकतात, जसं पाकिस्तान आणि चीन या राष्ट्राच्या संदर्भात आपल्याला म्हणता येईल. आणि दुसरं आहे तिबेटचा दर्जा. बघा, आता हा जो सीमा प्रश्न आहे, भारत आणि चीन यांच्या ज्या सीमा आहेत ते भारताच्या अक्साई चीन लद्दाखचा भाग आणि अरुणाचल प्रदेश हे जे घटक राज्य भारतातलं त्या भागात जवळ आहेत, लागून आहेत. आणि चीन असा नेहमीच प्रयत्न करत आलेला आहे त्याच्या स्वातंत्र्यापासून, भारताच्या नंतर चीनला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे, त्याच्या स्वातंत्र्यापासून चीनचा असा प्रयत्न राहिलेला आहे. अक्साई चीनचा जो भाग आहे भारताचा, कोणता भाग? अक्साई चीन. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये भारत आणि चीन यांच्यामधली सीमारेषा जी होती, जी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ठरवलेली होती, या रेषेच्या पलीकडचा भाग चीनचा आणि या रेषेच्या अलीकडचा भाग भारताचा, ही जी रेषा आहे त्याला मॅकमोहन सीमारेषा असं संबोधलं जातं. कोणती? मॅकमोहन सीमारेषा. ही कुठल्या भागात आहे? हा भारत आहे, तर भारताच्या
अरुणाचल प्रदेशाच्या भागात आहे। अरुणाचल प्रदेशाच्या भागात चीन असं म्हणतो ही मॅकमोहन रेषा तर तो मान्यच करीत नाही, कारण मॅकमोहन रेषा कोणी ठरवली? भारत आणि चीन यांच्या सीमा कोणी निश्चित केल्यात? ब्रिटिशांच्या काळामध्ये निश्चित झालेल्या आहेत। ब्रिटिशांचा काळ म्हणजे भारतही पारतंत्र्यामध्ये होता आणि त्यावेळी चीन सुद्धा पारतंत्र्यामध्ये होता, आणि अशा वेळी कुठल्या तरी परक्या सत्तेने ही जर दोन राष्ट्रांमधली रेषा ठरवली असेल ती आम्ही मान्य करणार नाही। स्वतंत्र भारताच्या सरकारने ठरवलेली रेषा ती कदाचित आम्ही मान्य करू, पण ही रेषा आम्ही मान्य करणार नाही। याला काही अर्थच नाहीये या रेषेला, कारण सर मॅकमोहन या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली जे मंडळ होतं, जे आयोग होता, त्याने ही रेषा ठरवलेली आहे, ती मान्य करायला चीन तयारच नाही। मग काय म्हणतो तो? चीन म्हणतो की या अरुणाचल प्रदेशाच्या म्हणजे मॅकमोहन सीमारेषेच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे, मॅकमोहन सीमारेषेच्या दक्षिणेकडचा भाग, आता मॅकमोहन सीमारेषेकडच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजेच काय? अरुणाचल प्रदेश आहे। मॅकमोहन सीमारेषेच्या दक्षिणेकडे भारताचा जो भाग आहे तो भाग काय म्हणून ओळखला जातो? अरुणाचल प्रदेश, 28 घटक राज्यापैकी एक। तो अरुणाचल प्रदेशचा भाग, दक्षिणेकडचा तो भाग आमचाच आहे, चीनचा आहे, असं कोण म्हणतो? चीन म्हणतो। हे आम्ही मान्य करू का? भारत मान्य करेल का? हे मान्य करणं शक्यच नाही, आणि त्यामुळं मग हा सीमा प्रश्न आहे। आणि लद्दाखच्या जवळचा अक्साई चीनचा जो भाग आहे त्याही भागावरती आमचीच सत्ता आहे, तोही भाग चीनचाच आहे असं चीन दावा करतो, आणि त्यामुळं हा सीमा प्रश्न आज खूप चिघळत चाललाय असं आपल्याला दिसून येतं। अगदी 1962 तर चीननं याच कारणावरून काय केलेलं? आमच्यावरती आक्रमण केलं। हे आपण अनुभवलेलं, हे आपण अभ्यासलेलं आहे, बरोबर आहे। आणि दुसरं आहे तिबेटचा दर्जा। आता तिबेटचा दर्जा हा काय प्रकार आहे? बघा, भारत आणि चीन यांच्यामध्ये दोघांचाही शेजारी असणारा तिबेट हा एक स्वायत्त प्रदेश आहे, स्वतंत्र आणि सार्वभौम, तो एक देश, तो स्वतःला एक देश समजतो, पण चीन मात्र त्याची स्वायत्तता डावलतो। चीन म्हणतो हा स्वतंत्र सार्वभौम असा प्रदेश नाहीच आहे, कधीच नव्हता, आणि म्हणून तिबेट हा स्वतंत्र सार्वभौम नाहीये, तर मग कोणाचा आहे तिबेट? तिबेट हा चीनच्याच प्रदेशाचा, तो त्या देशाचाच एक भाग आहे, त्याचं स्वातंत्र्य मान्य करायला तयारच नाहीये। आणि त्यातून झालं काय? तिबेटचे लोक ज्या ज्यावेळी चीनची ही कुरघोडी सहन करत नाहीत, त्याला विरोध करतात, प्रतिकार करतात, कारण चीनने तिबेटमध्ये काय केलेलं आहे? आपलं लष्कर ठेवलेलं आहे की तिथं जेणेकरून चीनच्या विरोधामध्ये त्या ठिकाणच्या लोकांनी चळवळ करू नये, यासाठी तिथं लष्करी नियंत्रण स्थापित करण्याचा प्रयत्न केलाय, आणि त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला तो तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी। आणि चीननी दलाई लामा या धर्मगुरूंनाच त्यांचीच पकडापकडी करण्याचा प्रयत्न केला, आणि तेव्हा दलाई लामा राजाश्रय मिळवण्यासाठी भारतात आले, आणि भारताने तेव्हापासून दलाई लामा यांना राजाश्रय दिलेला आहे। ही गोष्ट चीनला आवडलेली नव्हती, आणि म्हणून तर 62 काय झालेलं? चीननी भारतावरती आक्रमण केलेलं। म्हणजे छोटं असो की मोठं असो, एखादं स्वतंत्र सार्वभौम स्वायत्त जे राष्ट्र आहे त्याची स्वायत्तता, त्याचं स्वातंत्र्य, त्याचं सार्वभौमत्व मान्य केलं पाहिजे कोणत्याही राष्ट्राने, मग राष्ट्र ते बडं का असे ना, बरोबर आहे। पण हे चीन मान्यच करत नाही, हे समजूनच घेत नाही, आणि त्याही बाबतीत मग दृष्टिकोनातला फरक। तिबेटचं संरक्षण करण्याचं काम भारत करतो, कारण भारताकडं तिबेट निमतच मागितलेली आहे, आणि त्या कारणावरूनही भारत आणि चीन यांच्यातले संबंध बिघडलेले आपल्याला दिसून येतात। तर असे दोन देश, भारत पाकिस्तान आणि भारत चीन। दुसरी गोष्ट, चीनसोबत संबंध चांगले करण्याचा पण भारताने अनेकदा प्रयत्न केलेला आहे, पण कारण अनेकानेक क्षेत्रात चीन आणि भारत यांच्यात देवाणघेवाण चालते, व्यापार चालतो, आर्थिक हितसंबंध आहेत दोघांचेही, म्हणजे कोणालाही एकमेकांसोबतचे संबंध फार ताणून धरून जमणार नाही,
टोकाचा निर्णय घेऊन जमत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे परस्परावलंबन। मागच्या सत्रात आपण शिकलेलं आहे प्रत्येक छोटं मोठं राष्ट्र हे दुसऱ्या छोट्या मोठ्या राष्ट्रावर कोणत्या ना कोणत्या बाबतीत अवलंबून असतंच, ते स्वयंपूर्ण नसतं आणि पूर्णपणे स्वावलंबी नसतं। अशा परिस्थितीत टोकाची भूमिका घेणं दोघांनाही परवडणार नाही, हे दोघांनाही माहिती आहे। म्हणून भारत सतत दुसऱ्यांच्या मध्यस्थीनं, तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीनं संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतोय, पण चीन मात्र वेळोवेळी भारताला धोका देत असताना आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं हे संबंध मैत्रीपूर्ण नाहीत असं म्हणायला काही हरकत नाही। म्हणून विधान आलं चीन व भारत संबंध मैत्रीपूर्ण आहेत, तर वरील विधान चूक आहे। आणि का? तर हे दोन मुद्दे, सीमारेषेचा प्रश्न, मॅकमोहन सीमारेषा, त्याच्या दक्षिणेकडचा प्रदेश, अरुणाचल प्रदेशचा जो भाग आहे तो चीन आमचा आहे म्हणून सांगतो, त्याच्यावरती आपली सत्ता सांगतो, आपला हक्क सांगतो, आणि अक्साई चीनचा भागसुद्धा आमचा आहे म्हणून सांगतो, जो भारताचा आहे अर्थातच, त्यामुळं सुद्धा दोघांमध्ये वितुष्ट। आणि तिबेटचा दर्जा, तिबेट स्वायत्त आहे, स्वतः तिथले लोक म्हणतात की आम्ही स्वायत्त स्वतंत्र सार्वभौम देश आहोत, पण चीन ते मान्यच करीत नाही, त्याच्यावरती आपला हक्क सांगतो आणि भारत हे मान्य करीत नाही, आणि त्याच्यातून भारत आणि चीन संबंध वेळोवेळी काय होतात, बिघडताना आपल्याला दिसतात। तर आता दुसरी जी राष्ट्र शेजारी असणारी, आपण 9 राष्ट्र लिहिली होती बोर्डावरती, त्यापैकी आपण 2 राष्ट्रासोबतचे संबंध कसे आहेत ते पाहिले, बाकीच्या 7 राष्ट्रासोबतचे जे संबंध आहेत ते पुढच्या तासिकेला आपण अभ्यासूया। ठीक आहे, हॅव अ नाईस डे।